चला सुरू करूया स्वर संधी व स्वर संधीचे नियम. त्यापूर्वी आपण स्वर संधी म्हणजे काय हे पुन्हा एकदा जाणून घेऊया. स्वर संधी म्हणजे काय? तर जोड शब्दातील पहिल्या पोट शब्दातील शेवटचा वर्ण स्वर व दुसऱ्या पोट शब्दातील पहिला वर्ण जर स्वर असेल म्हणजेच स्वर स्वर असेल तरच त्यास स्वर संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी जोड शब्द, जोड शब्द सूर्यास्त हा एक शब्द आहे आणि या शब्दामध्ये पोट शब्द सूर्य अधिक अस्त असे दोन पोट शब्द आलेले आहेत. त्यामध्ये अ अधिक अ म्हणजेच स्वर अधिक स्वर, सूर्यचा शेवट अ आणि अस्तची सुरुवात अ, या ठिकाणी आ हा स्वर झालेला आहे. आणि परीक्षा या शब्दामध्ये सुद्धा ई अधिक ई बरोबर ई झालेला आपणास दिसून येतो. तर आता आपण यांचे स्वर संधीचे काही नियम आहेत या नियमाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. पहिला नियम, दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो त्यालाच दीर्घत्व संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ देवालय या शब्दामध्ये दोन पोट शब्द आहे, देव अधिक आलय म्हणजेच अ अधिक आ असे दोन स्वर एकत्र येऊन या ठिकाणी दीर्घ स्वर आ तयार होतो म्हणजेच या ठिकाणी दीर्घत्व संधी झालेली आपणास दिसून येते. तर कवीश्वर या शब्दामध्ये सुद्धा ई अधिक ई या ठिकाणी ई हा दीर्घ स्वर या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणजेच दीर्घत्व संधी हा नियम या ठिकाणी लागू झालेला आहे. नियम क्रमांक दोन, अ अधिक आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोघांऐवजी ए होतो, उ किंवा उ आल्यास ओ होतो आणि रु आल्यास अर येतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा दुसरा नियम आहे. तर उदाहरण बघूया, महोत्सव या शब्दामध्ये महा उत्सव असे दोन पोट शब्द आहेत आणि या ठिकाणी आ अधिक उ म्हणजेच या ठिकाणी आ अधिक उ आ अधिक उ आलेले आहे आणि त्याच्यापासून काय तयार झालेला आहे, ओ तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी नियम क्रमांक दोन चा वापर आपणास अशा पद्धतीने केलेला दिसून येतो. नियम क्रमांक तीन, अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल आई येतो आणि ओ किंवा औ आल्यास त्या दोघांबद्दल औ येतो, औ हा स्वर येतो. उदाहरणार्थ सदैव या शब्दामध्ये बघा, सत अधिक यव याच्यामध्ये आ आणि ए, आ आणि ए आलेले आहेत तर मग त्याचा काय झालेला आहे, ऐ झालेला आहे जो नियमामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तिसरा नियम स्वर संधीचा आपण जाणून घेतलेला आहे. आता बघूया नियम क्रमांक चार. नियम क्रमांक चार मध्ये ई ई उ रु या स्वरांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई ई बद्दल य, उ बद्दल व आणि रु बद्दल र हे आदेश येतात म्हणजेच ते त्याप्रमाणे बदलतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी तयार होतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया, इत्यादी या शब्दामध्ये इति अधिक आदी म्हणजे इति मधला शेवटचा वर्ण ई आणि आदी मधला पहिला वर्ण आ, य अधिक आ बरोबर या तयार झालेला आहे. तर हा आहे नियम क्रमांक चार. आता यानंतर आपण बघूया नियम क्रमांक पाच. अ य अधिक ऐ ओ औ या स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे ऐ आय औ आव असे आदेश येतात व पुढील स्वर त्यात मिसळून संधी तयार होतो. उदाहरणार्थ नयन या शब्दामध्ये ने अधिक अन म्हणजे ने मधला ए आणि अन मधला अ या ठिकाणी अय अधिक अ म्हणजेच या ठिकाणी अय तयार झालेला आपणास दिसून येतो. अशा पद्धतीने हा नियम क्रमांक पाच. तर या पद्धतीने आपण स्वर संधीचे नियम जाणून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसह.